हेलो स्टूडेंट, युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स याच्या प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्प्ले डिव्हाइसेस आपण शिकलो आहोत. त्यातला रँडम स्कॅन डिस्प्ले आणि रास्टर स्कॅन डिस्प्ले हे दोन्ही पण बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्प्ले डिव्हाइसेसमधलाच नेक्स्ट जो आहे फ्लॅट पॅनल डिस्प्ले आणि प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले हे दोन आपण बघणार आहोत. आता पहिल्यांदा बघणार आहोत फ्लॅट पॅनल डिस्प्ले. आता हा फ्लॅट पॅनल डिस्प्ले काय आहे? अ फ्लॅट पॅनल डिस्प्ले डिव्हायसेस आर व्हेरी थिनर दॅन सीआरटी, म्हणजे हा सीआरटी पेक्षा थोडा लहानच आहे. दिस डिस्प्ले डिव्हायसेस हॅव लो व्हॅल्यू वेट अँड पॉवर रिक्वायरमेंट ॲज कम्पेअर टू सीआरटी. म्हणजे सीआरटीला जर ॲज कम्पेअर्ड जर आपण बघितलं तर त्याची व्हॅल्यूम, त्याचा वेट आणि त्याची पॉवरची जी काही रिक्वायरमेंट आहे ती सीआरटीपेक्षा काय आहे, कमी आहे. द मेन टू टाईप्स ऑफ फ्लॅट पॅनल डिस्प्ले आर इमिसिव्ह डिस्प्ले अँड नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. आता हा जो काही फ्लॅट पॅनल डिस्प्ले आहे त्याच्या दोन टाईप्स आहेत, त्याचे मेन दोन टाईप आहे. एक म्हणजे इमिसिव्ह डिस्प्ले आणि दुसरा आहे तो नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. त्यातला आपण पहिला बघणार आहे इमिसिव्ह डिस्प्ले. आता इमिसिव्ह डिस्प्ले म्हणजे काय? दीज डिव्हायसेस कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू लाईट. म्हणजे इमिसिव्ह डिस्प्लेमध्ये असे जे काही डिव्हायसेस आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट कशामध्ये करते? लाईटमध्ये करते. फॉर एक्झाम्पल डिव्हायसेस प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले असू शकतो किंवा लाईट इमिटिंग डायोड्स एक्सेट्रा असे जे डिस्प्ले आहेत, म्हणजे प्लाझ्मा पॅनल, लाईट इमिटिंग डायोड हे जे काही डिस्प्ले आहेत ते इमिसिव्ह डिस्प्ले आहेत, म्हणजे त्याची इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट कशात करते? लाईटमध्ये करते. सेकंड जो आहे तो नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. दे यूज ऑप्टिकल इफेक्ट्स टू कन्वर्ट सनलाईट ऑर लाईट फ्रॉम सम अदर सोर्स इन टू ग्राफिक्स पॅटर्न. म्हणजे नॉन इमिसिव्हमध्ये काय होतं की जे काही लाईट्स असतील किंवा सनलाईट असेल ते एका सोर्समधून दुसऱ्या ग्राफिक्स पॅटर्नमध्ये तो काय करतोय, कन्वर्ट करतोय, त्याला आपण काय म्हणतोय, नॉन इमिसिव्ह डिस्प्ले म्हणतोय. मग त्याच्यात फॉर एक्झाम्पल कुठले आहेत? लिक्विड क्रिस्टल डिव्हाइस म्हणजे जो आपला LCD अँड लेसर स्कॅन डिस्प्ले, असे दोन हे डिस्प्ले जे आहेत ते नॉन इमिसिव्ह डिस्प्लेमध्ये येतात. आता आपण बघणार आहोत प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले. आता प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले म्हणजे ही त्याची कन्स्ट्रक्शन म्हणजे बेसिक डायग्राम आहे. याच्यामध्ये काय होणार आहे की याच्यामध्ये तीन ग्लास प्लेट्स आहेत आणि या तीन ग्लास प्लेटमध्ये पहिला जो काही प्लेट आहे तो व्हर्टिकल कंडक्टर्स, ज्याला आपण इलेक्ट्रोड्स पण म्हणू शकतो. मधल्या प्लेटमध्ये हे स्मॉल सेल्स आहेत आणि हा जो काही, हे जे काही सेल्स आहेत हे सेल्स ग्लास पॅनेलवरती काय केलेले ठेवलेले आहेत आणि लाचा जो ग्लास प्लेट जो आहे त्याच्यावरती होरिझेंटल कंडक्टर ज्याला आपण इलेक्ट्रोड्स दिलेले आहेत. म्हणजे आपण जे दोन मेन प्लेट्स वापरले आहेत, एक म्हणजे पहिली जी प्लेट आहे ती व्हर्टिकल कंडक्टरसाठी आणि दुसरी जी प्लेट आहे ती होरिझेंटल कंडक्टरमध्ये आहे आणि मधला जो आहे तो गॅस पॅनेल असणार आहे आपला. आता आपण याचं वर्किंग बघूया. द प्लाझ्मा पॅनल ऑल्सो रेफर्ड ॲज ग्लास डिस्चार्ज डिस्प्ले. म्हणजे ग्लास जो काही प्लाझ्मा पॅनल जो आहे तो गॅस डिस्चार्ज करतो डिस्प्लेला, असं आपण त्याला म्हणू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ टू शीट्स ऑफ ग्लास विथ थीन अँड क्लोज्ड स्पेस्ड गोल्ड इलेक्ट्रोड्स अटॅच्ड टू इनर फेसेस अँड कवर्स विथ डाय इलेक्ट्रिक मटेरियल. आता याच्यामध्ये आपण दोन ग्लासचे सेल वापरले, म्हणजे जी फर्स्ट आणि लास्ट वाली, ह्या जो दोन ग्लासच्या प्लेट आहेत या थीन आहेत म्हणजे जाड थोड्या लहान आहेत आणि क्लोज्ड फेस्ड गोल्ड इलेक्ट्रोड्स म्हणजे त्याला आपण काय केलंय, गोल्ड इलेक्ट्रोड्स त्याला अटॅच केलेलं आहे. टू इनर फेसेस अँड कवर्ड विथ डाय इलेक्ट्रिक मटेरियल, त्याच्या आतल्या बाजूला आपण ते काय केले, जे गोल्ड इलेक्ट्रोड्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये ठेवलेले म्हणजे अटॅच केलेले आहेत आणि त्याला आपण कव्हर कशानं केले, डाय इलेक्ट्रिक मटेरियलनं कव्हर केलेलं आहे. दीज आर अटॅच्ड ॲज सेरीज ऑफ व्हर्टिकल कंडक्टर्स ऑन अ वन ग्लास प्लेट अँड होरिझेंटल ऑन अदर ग्लास प्लेट. आता जे काही आपण अटॅच्ड गोल्ड इलेक्ट्रोड्स केलेले आहेत त्या प्लेटला ते सिरियली असणार आहेत, म्हणजे एक म्हणजे व्हर्टिकल कंडक्टर्स एका प्लेटला असेल आणि दुसरा जो असणार आहे त्याच सेरीजमध्ये तो होरिझेंटल असणार आहे.
The space between two glass plates is filled with neon-based gas and is sealed. And जी मधली जी ग्लास आहे, जी मधली ग्लास आहे, ती neon-based gas ना काय केले आपण fill केले आणि ती आपण seal पण केलेली आहे. By applying voltage between electrodes, the gas within panel is divided into tiny cells and each cell is independent of its neighbor. आता आपण जे काही इलेक्ट्रोड्स आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल असतील किंवा व्हर्टिकल त्या इलेक्ट्रोड्सला आपण गॅस काय व्होल्टेज काय करणार आहे अप्लाय करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या इलेक्ट्रोडला व्होल्टेज अप्लाय करताय त्यावेळेस तुमचा गॅस काय होणार आहे. इलेक्ट्रोड्स द गॅस विद इन द पॅनेल म्हणजे तुमचा गॅस त्या पॅनेलवरती काय करेल बाहेर पडायला सुरू करेल. आणि तो जो काही गॅस असणार आहे तो डिवाइड कशामध्ये होणार आहे ते स्मॉल स्मॉल जे काही टिनी सेल्स आहेत त्याच्यामध्ये तो काय करेल तो गॅस डिवाइड करेल. आणि त्यातला प्रत्येक सेल जो आहे तो इनडिपेंडंट आहे त्याच्या नेबर पासून. फायरिंग व्होल्टेज अप्लाइंग टू पेअर ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंडक्टर्स कॉज द गॅस ऍट इंटरसेक्शन सेल टू ब्रेक डाऊन इन टू ग्लोईंग प्लाझ्मा. आता जे काही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आपले जे काही कंडक्टर ज्याला आपण इलेक्ट्रोड्स म्हणतो ज्यावेळेस ते व्होल्टेज दिल्यानंतर ते फायर व्हायला सुरू होतील त्यावेळेस त्यातला जो काही गॅस आहे तो त्या सेलमध्ये सेलच्या इंटरसेक्शन म्हणजे जो रिकामी जागा आहे तिथे तो काय करेल स्प्रेड व्हायला सुरू होईल. आणि तुमचा इंटरसेक्शन सेल टू ब्रेक डाऊन म्हणजे तुमचे सेल जे काय असणार आहे ब्रेकडाऊन होणार आहेत आणि तुमचा प्लाझ्मा काय होणार आहे ग्लोईंग होणार आहे. दीज ग्लो कॅन बी सबस्टेंडेड बाय मेंटेनिंग हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग व्होल्टेजेस अक्रॉस सेल. आता जो काही तुमचा ग्लो प्लाझ्मा ग्लो व्हायला सुरू होणार आहे तो मेंटेन कसा करतात तर हाय फ्रिक्वेन्सी आपण त्या व्होल्टेजला अल्टरनेटिव्ह व्होल्टेज अक्रॉस द सेल त्या सेलला आपण हाय फ्रिक्वेन्सी व्होल्टेज काय करणार आहे आपण देणार आहोत. आता त्याचे आपण ऍडव्हान्टेजेस बघणार आहोत. फर्स्ट ऍडव्हान्टेज काय आहे लाईटवेट सेल बल्की डिव्हाइस म्हणजे तुमचा जो काही प्लाझ्मा पॅनेल जो आहे तो काय आहे लाईटवेट आहे आणि लेस बल्की डिव्हाइस आहे. सेकंड जो आहे प्रोड्युसेस फ्लिकर फ्री इमेज म्हणजे तुमची इमेज जी आहे प्रोड्यूस होणारी जी काही इमेज आहे ती फ्रीली असणार आहे. रिफ्रेशिंग इज नॉट रिक्वायर्ड याच्यामध्ये आपण रिफ्रेश करायची गरज नाही आहे. इट अलाव सिलेक्टिंग इरेजिंग अँड रायटिंग आता ह्याच्यामध्ये आपण जी काही सिलेक्ट केलेली इमेज आहे ती परत लिहू पण शकतो आणि आपण इरेज पण करू शकतो. आता यातले डिसएडव्हान्टेजेस काय आहेत पुअर रिझोल्युशन म्हणजे याचं जे काही आपली जी इमेज दिसणार आहे ती एवढी चांगली दिसत नाही म्हणून त्याची पुअर रिझोल्युशन सांगितले. इट नीड्स कॉम्प्लेक्स ॲड्रेसिंग अँड वायरिंग ह्याची जी काही आपण जे काही आपण तयार केलेलं आहे प्लाझ्मा पॅनेल जे आहे त्याची वायरिंग आणि त्याचं ॲड्रेसिंग हे कॉम्प्लेक्स आहे आणि याची कॉस्ट पण हाय आहे. थँक्यू.